ओके, आपण लेक्चर स्टार्ट करूयात. माय स्क्रीन इज विजिबल? यस यस मॅम. ओके, आपण काल काय घेतलं होतं ते लक्षात आहे का तुम्हाला? आधीच्या लेक्चरला सांगू शकते कोण काय घेतलं होतं आपण? क्लिनिकल फार्मसी, हॉस्पिटल फार्मसी. हा, स्कोप ऑफ फार्मसी आपण घेतलं होतं, फार्मसी प्रॅक्टिस हेच घेतलं होतं ना आपण? हो मॅम. हा, आपले हॉस्पिटल फार्मसी पर्यंत झालं होतं सगळं. रिवाइज करायचंय का? तुम्ही सांगा मला आता काय काय आपण घेतलं होतं. बोला. रोल ऑफ फार्मसी घेतलं होतं आपण, नंतर स्कोप ऑफ फार्मसी घेतलं होतं, आणि हॉस्पिटल वर्सेस क्लिनिकल फार्मसी. हा ठीक आहे. क्लिनिकल फार्मसिस मध्ये आपण काय काय घेतलं होतं सांगताय कोण? सांगा एक जण. क्लिनिकल फार्मसीचा डायरेक्ट संबंध पेशंटच्या केअरशी येतो, आणि हेल्थ केअर फॅसिलिटी मध्ये, आणि हॉस्पिटल फार्मस फोकस डॉक्टरनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शन वर असते. हा, देन दोन्ही क्लिनिकल आणि हॉस्पिटल फार्मसीचा दोन्ही फोकस हा पेशंटच्या मेडिकेशन वर असतो, आणि त्यांच्या ड्युटी वेगवेगळ्या असतात, पण रोल एकच असतो. हा ओके, देन हॉस्पिटल वर्सेस क्लिनिकल फार्मसी मध्ये काय येतं? सांगा, नाव घेऊन विचारू का आता? क्लिनिकल फार्मसी, हॉस्पिटल फार्मसी आणि कम्युनिटी फार्मसी मध्ये इन्क्लूड होते, म्हणजे ते दोन्ही क्लिनिकल फार्मसी करते, आणि त्यांचा मेन रोल प्रिस्क्रिप्शन वर असतो, म्हणजे पेशंटची हेल्थ केअर संबंधित असतो. आणि कम्युनिटी फार्मसी हे इंडिपेंडंट फार्मसी असते, ती लोकल ठिकाणी असते, आणि हॉस्पिटल फार्मसी हॉस्पिटलमध्ये काम करते. हा ओके, वर्किंग इंडिपेंडेंट फार्मसी, ठीक आहे. आता नेक्स्ट आपण काय बघूयात? इंडस्ट्रियल फार्मसी. आपण हे जे रोल बघतोय हे आपण बघतोय, कम्युनिटी फार्मसी झालं आपलं, हॉस्पिटल फार्मसी झालं, आणि क्लिनिकल फार्मसी झालं. आता आपण काय बघणार आहे तर इंडस्ट्रियल फार्मसी. इंडस्ट्रियल फार्मसी मध्ये काय काय येतं हे आपण आता बघणार आहोत. लेक्चर स्टार्ट करूयात आता. स्क्रीन दिसते का तुम्हाला? यस मॅम. यस मॅम. ओके, देन इंडस्ट्रियल फार्मसी. इंडस्ट्रियल फार्मसी मध्ये काय काय येतं? तर इंडस्ट्रियल फार्मसी मध्ये फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट, म्हणजे आपण औषधं तयार करतो. फॉर्म्युलेशन म्हणजे काय? तर मेडिकेशन. मेडिकेशन डेव्हलपमेंट म्हणजेच फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट हे येतं इंडस्ट्रियल फार्मसी मध्ये. देन मग त्याचं काय, फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट मध्ये आपण काय काय करतो? तर मॅन्युफॅक्चरिंग करतो. क्वालिटी कंट्रोल केली जाते, क्वालिटी अश्युरन्स बघितलं जातं त्याच्यात. मग मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय? तर ड्रग कसे बनवायचे, बनवल्यानंतर प्रोसिजर त्याची वेगळी वेगळी असते. मग ती कुणाचा माहिती कोण आहे? ऑफ करा. देन मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय? तर ड्रग बनवायचे, प्रोसेस वगैरे करून ड्रग बनवायचे. मग ड्रग बनवल्यानंतर त्याची क्वालिटी चेक करायची, त्या इफिकसीनी तो ड्रग आहे का नाही हे आपण बघायचं त्यात. आणि नंतर काय, क्वालिटी अश्युरन्स म्हणजे आपण जी क्वालिटी चेक केली, क्वालिटी कंट्रोल, आपण ड्रग बनवण्यासाठी जे जे क्वालिटी कंट्रोल फॅक्टर्स लागतात ते
ते आपण टाकायचे आधीच, आणि त्यानंतर क्वालिटी अश्युरन्स. क्वालिटी अश्युरन्स म्हणजे आपण आपल्या आपल्याला जी डिझायर्ड क्वालिटी पाहिजे, म्हणजे जी ज्या क्वालिटीचा आपल्याला ड्रग पाहिजे ते बरोबर आहे की नाही, त्याच क्वालिटीचं बनलंय की नाही, हे कशात बघतो तर आपण क्वालिटी अश्युरन्स मध्ये बघतो. देन ड्रग इन्फॉर्मेशन. ड्रग इन्फॉर्मेशन मध्ये काय, तर ड्रग इन्फॉर्मेशन मध्ये पूर्ण आपण जे मेडिकेशन बनवलंय त्याची पूर्ण हिस्ट्री, किंवा आपल्याला काय काय लागणार आहे, त्याचे इन्ग्रेडियंट्स कोणते, कोणती प्रोसेस फॉलो केली, हे जे वर आपण बघितलं, हे डॉक्युमेंटेशन करून ठेवण्याचं काम काय येतं तर ड्रग इन्फॉर्मेशन मध्ये येतं. देन पेटंट ऍप्लिकेशन. पेटंट ऍप्लिकेशन म्हणजे काय, तर आपण एखादा न्यू ड्रग बनवला. पेटंट म्हणजे तुम्ही शब्द ऐकला असेल, पेटंट ऐकलाय का शब्द? येस मॅम. हा मग पेटंट म्हणजे काय बेसिकली? सांगू शकते कोण पेटंट म्हणजे काय? सांगा. आपण पेटंट हा शब्द खूप वेळा ऐकला असेल, तर पेटंट म्हणजे काय माहिती कोणाला? सांगते का कोण का माहित नाहीये पेटंट म्हणजे काय? पेटंट म्हणजे तो ड्रग आपण बनवलाय. हा म्हणजे काय असतं ह्याच्यात नेमकं? स्पष्ट करणे. नाही नाही तसं नाही. आता एखादा ड्रग आपण बनवला, मग तो फक्त आपणच बनवलाय, अजून कुठे त्याचं इन्व्हेन्शन झालं नाही, म्हणजे नवीन ड्रग आपण बनवलाय, मग आपल्याला त्याचं बेनिफिट काय मिळणार? आपण ड्रग बनवला म्हणजे काय एका दिवसात होण्याची गोष्ट नाहीये, ही खूप मोठी प्रोसेस लागते ड्रग बनवायचं म्हणलं तर. किंवा ड्रगच नाही तर अजून पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या की आपण नवीन बनवतोय, मग आपल्या नाव आपण जे बनवलेलं आहे, मग त्याच्यासाठी आपण एफर्ट करणार, एवढं हार्डवर्क करणार, मग त्याचं आपल्याला काहीतरी मिळायला पाहिजे. मग आपण काय करायचं, तर आपण जे एखादं गोष्ट बनवली आहे किंवा ड्रग एखादा आपण नवीन बनवला, तर त्याचं पेटंट म्हणजे ती गोष्ट आपल्या नावावर रजिस्टर करून घ्यायची. म्हणजे काय करायचं, तर ती ते जे आपण बनवलेलं फॉर्म्युलेशन आहे किंवा ड्रग बनवलेला आपण आहे, तो आपल्या नावावर रजिस्टर करून घ्यायचा. रजिस्टर आपलं जे ह्याचं फार्मसी काउन्सिलचं जे रजिस्टर ऑफिस असतं, त्यामध्ये आपण रजिस्टर करून घ्यायचा. म्हणजे आपण पेटंट फाईल करण्यासाठी आपल्या नावावर जे ड्रग येण्यासाठी आपल्याला एक पेटंट ऍप्लिकेशन करावं लागतं की तो ड्रग मी बनवला आहे आणि त्याचे हे हे साईड इफेक्ट म्हणजे हे हे ऍडव्हान्टेजेस आहेत, ह्यासाठी मी ड्रग बनवला आहे. मग ते त्याच्यानंतर आपण जे ऍप्लिकेशन करतो पेटंट ऍप्लिकेशन, मग हे आपण करू शकतो इंडस्ट्रियल फार्मसी मध्ये. पेटंट ऍप्लिकेशन अँड ड्रग रजिस्ट्रेशन म्हणजे हे त्याच्यातच येतं. मी आता जे सांगितलं तुम्हाला, ड्रग रजिस्टर करायचा म्हणजे काय करायचं, तर आपल्या नावावर तो ड्रग एका डॉक्युमेंट्स मध्ये लिहून ठेवायचं किंवा पेटंट फाईल करायचं. समजलं का ह्याच्यात काय येतं? येस मॅम. हा. देन रेग्युलेटरी अफेअर्स. मग ह्याच्यात काय येतं, तर रेग्युलेटरी अफेअर्स म्हणजे काय, तर अ प्रोफेशन डेव्हलप्ड फ्रॉम द डिझायर ऑफ अ गव्हर्नमेंट, म्हणजे गव्हर्नमेंटच्या इच्छेनुसार जे आपण प्रोफेशनल डेव्हलप करतो आपलं फार्मसी प्रोफेशन कशासाठी, तर गव्हर्नमेंटची इच्छा असते की टू प्रोटेक्ट द पब्लिक हेल्थ बाय कंट्रोलिंग द सेफ्टी अँड इफिकसी ऑफ द प्रोडक्ट. म्हणजे पब्लिकची हेल्थ कंट्रोल करण्यासाठी जे प्रोडक्ट आपण बनवले जातात त्याची सेफ्टी आणि इफिकसी इफेक्टिवनेस, म्हणजे सेफ्टी आणि इफेक्टिवनेस प्रोडक्टचं चेक करण्यासाठी जी कमिटी बनवली जाते, मग ती कमिटी गव्हर्नमेंटच्या इच्छेनुसार बनवली जाते. मग टू प्रोफेशनल डेव्हलपमेंट म्हणजे प्रोफेशनल डेव्हलपमेंटसाठी गव्हर्नमेंटची जी इच्छा आहे की कशासाठी, टू प्रोटेक्ट द पब्लिक हेल्थ बाय कंट्रोलिंग द सेफ्टी अँड इफिकसी ऑफ द प्रोडक्ट.
एखाद्या प्रोडक्टची सेफ्टी आणि विकसित मेंटेन राहावी यासाठी प्रोफेशनल जे डेव्हलप जे प्रोफेशन डेव्हलप केलं जातं त्याला रेग्युलेटरी अफेअर्स म्हणतात. ह्याच्यामध्ये सगळं आपलं जे आपण जे जे काही करतोय की हे जे क्वालिटी कंट्रोल करतोय, क्वालिटी अश्युरन्स करतोय, ह्याच्यावर जे रेग्युलेट करायचं काम कोण करतं तर रेग्युलेटरी अफेअर्स काम करतं. देन सेल्स अँड मार्केटिंग. सेल्स आणि मार्केटिंग म्हणजे काय तर डिस्ट्रीब्युट करायचं आणि मार्केट कसं करायचं. आपला ड्रग आता तयार झाला इथं वर, क्वालिटी अश्युरन्स, क्वालिटी कंट्रोल, आपण ड्रग फॉर्म्युलेट केला, मग तो विकायचा कसा किंवा त्याचं मार्केटिंग कसं करायचं हे इंडस्ट्रीयल फार्मसी म्हणजे जी इंडस्ट्री चालते तर हे ह्याच्यावर चालते. पूर्ण जे पॉइंट्स आता मी सांगितले तुम्हाला की फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट किंवा मॅन्युफॅक्चरिंग, क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी अश्युरन्स, हे जे मी आपण पॉइंट बघतोय ती कशा ते कशासाठी लागणार तर इंडस्ट्रीयल फार्मसी सुरळीत होण्यासाठी किंवा ते रेग्युलेशन चांगलं चालण्यासाठी आपल्याला हे पॉइंट्स लागतात. मार्केटिंग आणि सेल पण इम्पॉर्टंट आहे आणि त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, ड्रग आपण बनवला तर त्याचा पुरवठा कसा करायचा हे ह्या फार्मसी इंडस्ट्रीयल फार्मसीमध्ये येतं सगळं. समजलं का इथपर्यंत इंडस्ट्रीयल फार्मसी म्हणजे काय? यस मॅम. यस मॅम. यस मॅम. देन नेक्स्ट देन अकॅडमिक फार्मसी. अकॅडमिक फार्मसीमध्ये काय येतं तर रिसर्च अँड द अकॅडमिक गो हार्ड इन हार्ड. म्हणजे रिसर्च आणि अकॅडमिक्स हे पुढं चालले आहेत. रिसर्चमध्ये अकॅडमिक झाल्यानंतर आपण रिसर्च करू शकतो. देन ह्याच्यात काय येतं तर अ वेल स्किल्ड मॅन पॉवर प्रोड्युस्ड फ्रॉम गुड इन्स्टिट्यूट अँड गुड रिसर्चर्स. म्हणजे स्किल मॅन पॉवर आपल्याला फार्मसी प्रोफेशन जर नीट चालायचं असेल तर आपल्याला काय लागतं तर स्किल मॅन पॉवर लागते. मग ती कुठून प्रोड्यूस होते तर म्हणजे कुठून तयार होते स्किल मॅन पॉवर तर गुड इन्स्टिट्यूट म्हणजे जे इन्स्टिट्यूट आहेत फार्मसी अकॅडमिक्समध्ये जे इन्स्टिट्यूट आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल आपलं कॉलेज आहे किंवा अजून जे फार्मसी कॉलेज आहेत ते आणि गुड रिसर्चर्स रिसर्च वर्क मध्ये जे आहेत पर्सन्स गुड रिसर्चर्स. इन्स्टिट्यूट पण तेवढीच महत्वाची आहे आणि रिसर्च गुड रिसर्चर्स किंवा जे पर्सन आहेत रिसर्च वर्क मध्ये आता ते पण महत्वाचे आहेत. ते काय करतात तर स्किल मॅन पॉवर प्रोड्यूस करतात जेणेकरून आपल्या फार्मसी प्रोफेशनला त्यांचा फायदा होईल. देन थर्ड पॉइंट काय आहे तर अकॅडमिक्स मध्ये काय होतं तर प्रोड्युसेस अ स्किल फार्मासिस्ट टू फिल फुल द लाइन्स. कोण मारते पीपीटी वर लाइन्स मारू नका. प्रोड्युसेस अ स्किल फार्मासिस्ट टू फिल फुल द डिमांड ऑफ अ मार्केट. द मार्केटची डिमांड फुलफिल करण्यासाठी स्किल फार्मासिस्ट कोण डेव्हलप करतं तर अकॅडमिक फार्मसीमध्ये येतं. म्हणजे आम्ही तुम्हाला शिक्षण देतोय मग हे जाऊन तुम्हाला कुठं उपयोगाला येतं तर तुमचं जे फ्युचर आहे फ्युचर फार्मसिस्ट जे होणार आहेत हे जे स्किल आम्ही शिकवतोय ते तुम्हाला पुढे उपयोगाला येणार आहे फार्मसिस्ट म्हणून. देन काय आहे तर अकॅडमिशियन गिव द प्रॉपर एज्युकेशन अँड इथिकल नॉलेज इन फार्मास्युटिकल प्रॅक्टिस. मग अकॅडमिशियन म्हणजे काय येतं तर जे टीचरांचा रोल आहे अकॅडमिशियन म्हणजे टीचर्स किंवा जे रिसर्चर आहेत त्यांचा रोल. मग त्यांचा रोल कुठे येतो तर अकॅडमिशियन गिव द प्रॉपर एज्युकेशन. ते प्रॉपर एज्युकेशन देतात आणि इथिकल नॉलेज म्हणजे काय तर मॉरल अँड प्रिन्सिपल्स जे तुम्हाला उपयोगाला येतात पुढं फार्मसी प्रॅक्टिस सुरळीत करण्यासाठी. मग इथिकल नॉलेज इन फार्मास्युटिकल प्रॅक्टिस. मग फार्मास्युटिकल प्रॅक्टिस तुम्हाला
नीट व्हावी किंवा नीट सुरळीतपणे पार पडावी, त्याचं रेग्युलेशन नीट व्हावं, त्याच्यासाठी अकॅडमिशियन तुम्हाला काय करतं तर एज्युकेशन आणि इथिकल नॉलेज प्रोव्हाइड करतं. समजलं काय अकॅडमिक फार्मसीमध्ये काय येतं? येस मॅम. येस मॅम. हा एक जण सांगता का? सांगा काय येत अकॅडमिक फार्मसीमध्ये. सांगू मॅम. हा रिसर्च आणि अकॅडमिक हे पुढून म्हणजे आपल्याला उपयोगी पडत आहे. स्किल्ड मॅनपावर एक फार्मासिस्ट स्किल्ड मॅनपावर गुड इन्स्टिट्यूट आणि गुड रिसर्चर प्रोड्यूस करतात आणि फार्मासिस्टचे जे स्किल असतात ते त्याला फ्युचरमध्ये मार्केटसाठी उपयोगी पडते. आणि अकॅडमिशियन हे फार्मासिस्टला प्रॉपर एज्युकेशन अँड इथिसियन नॉलेज देतात. घ्यायचं का नेक्स्ट? येस मॅम. हा देन रिसर्च अँड डेव्हलपमेंट. रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये काय येतं तर आपण आर एन डी डिपार्टमेंट म्हणतो. आर एन डी म्हणजे काय तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे. मग रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये काय येतं तर रिसर्च इन केमिस्ट्री. केमिस्ट्री म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की ड्रग डिझाईन कसं करायचं, त्याचे फॉर्म्युले, मॉलिक्युलर फॉर्म्युला, मॉलिक्युलर वेट, हे जे येतं ते ड्रगचं डिझाईन करताना आपल्याला केमिस्ट्री पण खूप महत्वाची आहे. मग ते आता तुम्ही शिकताय की केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला काय काय आहे किंवा ड्रग कसे बनवले जातात. तुम्हाला सिंथेसिस ब्रेक होतोय का? हॅलो. ब्रेक नाही होत पण मोठा येत नाही. हा हा ठीक आहे. आर एन डी डिपार्टमेंट. मग आर एन डी डिपार्टमेंट मध्ये काय येतं तर केमिस्ट्री. रिसर्च इन अ केमिस्ट्री म्हणजे केमिस्ट्रीमध्ये आता तुम्ही शिकताय. तुम्हाला सिंथेसिस वगैरे आता चालू झालं का केमिस्ट्रीमध्ये? नाही. हा ठीक आहे. पुढे येतील तुम्हाला केमिस्ट्रीचे सिंथेसिस वगैरे किंवा ड्रगचं फॉर्म्युलेशन आपण कसं करायचं, तसे सिंथेसिस आहेत वेगळे वेगळे, मग ते येतील तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये. मग हे जे रिसर्च इन केमिस्ट्री म्हणजे केमिस्ट्रीमध्ये जे काही रिसर्च होतं ते आर एन डी मध्ये येतं. देन फार्माकोलॉजी. फार्माकोलॉजी म्हणजे काय? हा तुम्हाला पूर्ण सब्जेक्ट वेगळा आहे फार्माकोलॉजीचा. तुम्हाला सब्जेक्टच आहे फार्माकोलॉजी. फार्माकोलॉजी सब्जेक्ट मध्ये काय येतं तर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन म्हणजे काय तर ड्रग आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर तो काय इफेक्ट दाखवेल त्याचं पूर्ण स्टडी असतो मेकॅनिझम ऑफ ऍक्शन मध्ये. ते फार्माकोलॉजी सब्जेक्ट मध्ये तुम्हाला येतं. मग ड्रगची ऍक्शन असते, मग ड्रग इंटरॅक्शन. ड्रगची इंटरॅक्शन काय आहे आपल्या बॉडीमध्ये? आपल्या बॉडीमध्ये एखादा ड्रग गेला तर तो काय काय रिॲक्शन दाखवता ते शिकायचं असतं. देन त्याचं युजेस आणि कॉन्ट्राइंडिकेशन. कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे काय तर अदर इफेक्ट दॅन द डिझाईर्ड इफेक्ट. आपण एखाद्या ड्रगचं डिझाईर्ड इफेक्ट ठरवतो की एखादा ड्रग असतो आपण पॅरासिटमॉल घेतलं तर त्याने काय होतं तर ताप कमी होतो किंवा टेम्परेचर कमी होतं, हा त्याचा डिझाईर्ड इफेक्ट झाला. जर पॅरासिटमॉल आपण घेतली आणि जर आपला ताप कमीच नाही झाला मग हा काय आहे तर किंवा त्याचं दुसरंच काहीतरी झालं, साईड इफेक्ट आपल्याला जाणवला पॅरासिटमॉलचा, तर मग हे डिझाईर्ड इफेक्ट मध्ये नाहीयेत. मग आपण काय म्हणतो तर कॉन्ट्राइंडिकेशन झालं, म्हणजे त्या ड्रगनी त्याचा जो डिझायर इफेक्ट आहे किंवा त्याचा ठरवून दिलेला इफेक्ट आहे तो त्यांनी नाही दाखवला. मग हे जे सगळं शिकायचं आहे तर ते कशात येतं तर फार्माकोलॉजीमध्ये येतं. हा तुम्हाला एक वेगळा पूर्ण म्हणजे आता सुटिक्स कसा सब्जेक्ट आहे तसा पूर्ण फार्माकोलॉजी एक असा वेगळा सब्जेक्ट आहे, ते त्यात तुम्हाला शिकायला मिळेल. पण ह्याच्यात फक्त मी फक्त हायलाईट केले की त्याच्यामध्ये काय काय शिकायचं असतं. त्याची ड्रग मेकॅनिझम ऑफ ऍक्शन असते, ड्रगचं इंटरॅक्शन शिकायचं, त्याचं युजेस आणि कॉन्ट्राइंडिकेशन. कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं की डिझायर्ड इफेक्ट पेक्षा जर ड्रगने एखादा वेगळाच इफेक्ट दाखवला किंवा साईड इफेक्ट दाखवला तर त्याला कॉन्ट्राइंडिकेशन म्हणतायचं. मग ह्याचा स्टडी आपण फार्माकोलॉजीमध्ये करतो. मग ते सुद्धा फार्माकोलॉजी रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये फार्माकोलॉजीचा स्टडी पण महत्वाचा असतो.
देन फार्माकोलॉजिस्ट, देन टॉक्सिकोलॉजिस्ट. टॉक्सिकोलॉजिस्ट मध्ये काय येतं तुम्हाला बेसिक कोण सांगू शकेल का नावावरून एखादी आयडिया? हार्मफुल. हा हार्मफुल. देन टॉक्सिकोलॉजिस्ट म्हणजे काय? टॉक्सिकोलॉजी म्हणून एक वेगळा चॅप्टर आहे. टॉक्सिकोलॉजी म्हणजे त्यात पूर्ण सगळं जे पॉइजन असतात किंवा जे बॉडीला हार्मफुल केमिकल्स असतात त्याचा पूर्ण स्टडी असतो टॉक्सिकोलॉजी मध्ये. देन हा टॉक्सिकोलॉजिस्ट म्हणजे काय? तर पॉइजन वर पूर्ण स्टडी करतो. दे वर्क विथ अ केमिकल अँड अदर सबस्टन्स इफ इफ दे आर टॉक्सिक और हार्मफुल टू द ह्युमन और लिव्हिंग ऑर्गॅनिझम. एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला किंवा एखाद्या ह्युमन बॉडीला जर एखादं केमिकल हार्म करत असेल किंवा हार्मफुल जर इफेक्ट दाखवत असेल तर त्याचा स्टडी पूर्ण टॉक्सिकोलॉजिस्ट करतात. किंवा त्याचं काय, कशामुळे तो झाला किंवा साईड इफेक्ट तो का झाला, साईड इफेक्ट झाला म्हणजे काय, किंवा तर का झाला तो साईड इफेक्ट त्या केमिकलमुळेच का झाला. जर आपण एखादं त्याच्या वेळेस एखाद्या ड्रग मध्ये जर दुसरं केमिकल टाकलं मग त्याचा इफेक्ट काय होतो, हे पूर्ण टॉक्सिकोलॉजिस्ट मध्ये येतं किंवा टॉक्सिकोलॉजी मध्ये येतं. मग ह्याचा पण स्टडी करावा लागतो आपल्याला. देन मायक्रोबायोलॉजिस्ट. मायक्रोबायोलॉजिस्ट मध्ये काय येतं तर स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रो ऑर्गॅनिझम्स तुम्हाला माहिती आहेत, एखादं एक्झाम्पल सांगू शकता का कोण मायक्रो ऑर्गॅनिझम्स? मायक्रो ऑर्गॅनिझम्स तुम्हाला 12वीला झाले असतील ना. बॅक्टेरिया. हा अजून फंगाय. हा हा ईस्ट. हो मग टॉक्सिको मायक्रोबायोलॉजिस्ट तर काय करतात तर स्टडी ऑफ अ मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये काय येतं तर इट इन्क्लूड ग्रोथ कॅरेक्टरिस्टिक्स अँड मायक्रोस्कोपिक स्टडी. म्हणजे मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे आहेत एखाद्या ऑर्गॅनिझमचे, मग ते स्टडी करायचं. ते कशात येतं तर मायक्रोबायोलॉजिस्ट स्टडी करतात. मायक्रोबायोलॉजिस्ट इज द स्टडी ऑफ अ मायक्रोऑर्गॅनिझम. इट इन्क्लूड ग्रोथ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम. मग ते एक्झाम्पल काय आहेत तर बॅक्टेरिया, अल्गी, फंगाय आणि अजून जे बाकीचे ऑर्गॅनिझम आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम त्यांचा स्टडी कोण करतं तर मायक्रोबायोलॉजिस्ट करतं. देन बायोफार्मासिस्ट. बायोफार्मासिस्ट मध्ये काय येतं तर स्पेशलाइज्ड इन अ क्लिनिकल बायोलॉजी. क्लिनिकल बायोलॉजी जे आहे ते त्याचा स्टडी असतो बायोफार्मास्युटिक्स मध्ये. देन नॉन क्लिनिकल अँड क्लिनिकल रिसर्च. तुम्हाला मी सांगितलं होतं नॉन क्लिनिकल अँड क्लिनिकल मध्ये. नॉन क्लिनिकल मध्ये डायरेक्ट पेशंटशी कॉन्टॅक्ट येत नाही जे आपण स्टडी करतो किंवा जे रिसर्च वर्क करतो त्याच्यामध्ये. आणि क्लिनिकल रिसर्च मध्ये काय येतं तर डायरेक्ट पेशंटशी कॉन्टॅक्ट येतो. आणि देन ड्रग ऍप्लिकेशन. ड्रग ऍप्लिकेशन मध्ये काय तर न्यू ड्रग ऍप्लिकेशन, नवीन ड्रगचं ऍप्लिकेशन कसं करायचं किंवा ते ड्रगचं डोस कसं घ्यायचं, त्याच्यावर अजून काही स्टडी झालाय का हे स्टडी करायचं म्हणजे न्यू ड्रग ऍप्लिकेशन. आणि देन जेनेरिक मेडिसिन डेव्हलपमेंट. जेनेरिक मेडिसिन म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की जेनेरिक मेडिसिनचं एखादं स्पेशल मेडिकल शॉप असतं, त्यात फक्त जेनेरिक मेडिसिन मिळतात. मग जेनेरिक मेडिसिन म्हणजे काय तर ड्रगचा कंटेंट सेम असतो जे की मार्केटमध्ये बाहेर अवेलेबल असतात, बाहेरच्या शॉपमध्ये जे अवेलेबल असतात त्या ड्रगचा आणि जेनेरिक मेडिसिनचे जे आहेत ते ड्रगचा कंटेंट सेम असतो. फक्त जेनेरिक मध्ये काय असतं तर त्याची प्राइस कमी असते. इफेक्ट तोच दाखवतो ड्रग पण त्याची प्राइस कमी असते. अशा ड्रग अशा मेडिसिनला काय म्हणायचं तर जेनेरिक मेडिसिन. मग त्याचं डेव्हलपमेंट कसं करायचं हे पण रिसर्च मध्ये येतं. आणि देन पेशंट कम्प्लायन्स. पेशंट कम्प्लायन्स म्हणजे काय तर द डिग्री टू विच
अ पेशंट करेक्टली फॉलो द मेडिकल ऍडवाइस. ह्याच्यात काय येतं तर पेशंट फॉलो म्हणजे पेशंट करेक्ट बरोबर जे आहेत करेक्टली फॉलो द मेडिकल ऍडवाइस. मेडिकल ऍडवाइस म्हणजे आपण त्यांना सांगतो की ह्या ड्रग ह्या डोस मध्ये घ्यायचा ड्रग, किंवा काही काही पेशंट आपल्याकडे असे येतात त्यांना सांगितलेला असतो आपण ड्रग किती दिवस कोर्स घ्यायचा, डॉक्टरांनी सांगितला असतो की 15 दिवस कोर्स कम्प्लीट करायचा, म्हणजे 15 दिवस हा गोळा तुम्ही घ्यायचा. पण पेशंट काय करतं, आपल्याला 5 दिवसाच्याच गोळ्या मागतं किंवा कमी डोस घेतं, कमी दिवसांच्या गोळ्या मागतं. मग हे असं नाही झालं पाहिजे, आपल्याला त्यांना काउन्सिलिंग करता आलं पाहिजे की तुम्हाला डॉक्टरांनी 15 दिवसाच्या गोळ्या सांगितले तर तुम्ही 15 दिवसाचेच मेडिकेशन घ्या किंवा 15 दिवसाच्याच औषधं घ्या. हे आपण आपल्या इंडियामध्ये असंच चालतं की मे बी कशामुळं ते माहित नाही मला, पण एखाद्या पेशंटला आपण सांगितलं की 15 दिवसाच्या गोळ्या घ्या तर तो पेशंट काय करतो, किंवा आपणही असंच केलेलं आहे की पूर्ण कोर्स आपण कधीच घेत नाही, त्याच्या हाफ क्वांटिटी मध्ये किंवा अशा हाफ कोर्स आपण करतो आणि त्याचे इफेक्ट आपल्याला परत जाणवतात पण आपण लक्ष देत नाही हे का झालं वगैरे. तर हाफ डोस मुळे पण खूप वेळा साइड इफेक्ट होतात किंवा बाकीचे इफेक्ट जाणवतात. मग तसं न करता तर पेशंटनी करेक्ट डोस फॉलो केलाय का नाही हे पण आपण चेक केलं पाहिजे. मग पेशंट कम्प्लायन्स मध्ये काय असतं, एखाद्या पेशंटची अशी मेंटॅलिटी असते की हा ह्या हॉस्पिटलमध्ये गेलं की मला लगेच बरं वाटतं. मग ही जी मेंटॅलिटी आहे ते पेशंट कम्प्लायन्स मध्ये येतं. काही काही पेशंटची अशी मेंटॅलिटी असते की आता एखादं हॉस्पिटल आहे तर त्या हॉस्पिटलमध्ये आपण गेलं की काय डॉक्टरांनी नॉर्मल जरी आपल्याला औषध दिलं किंवा एखादं काहीतरी मोठा आजार आहे आणि डॉक्टरांनी एकदम छोट किंवा एकदम काहीतरी असं नॉर्मल औषध जरी दिलं तरी पण आपण बरे होतो, अशी मेंटॅलिटी असते पेशंटची. की आपण वयस्कर लोकांना वगैरे बघितलं असेल की नाही त्या डॉक्टरकडे गेलं ना तरच मला नीट होतं किंवा माझा जो आजार आहे तो लगेचच नीट होतो, अशी अशी टेंडन्सी असते. मग ह्याला पेशंट कम्प्लायन्स म्हणतात. मग डिग्री ऑफ विच द पेशंट करेक्टली फॉलो द मेडिकल ऍडवाइस, मेडिकल ऍडवाइस जे आहे किंवा जे डॉक्टरांनी त्यांना सांगितले ते पेशंट फॉलो करतो की नाही ह्याचा फॉलोअप घेणे, म्हणजे ह्याचा पण फॉलोअप घ्यायचा. ते कशात येतं तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये येतं. समजलं का हे पॉइंट? येस मॅम. कुणाला काही विचारायचं का ह्या पॉइंट वर, किंवा काही समजलं नाही किंवा एखादी ब्रांच समजलीच नाही त्या ब्रांच मध्ये काय आहे? मॅम बायोफार्मासिस्ट. हा बायोफार्मासिस्ट म्हणजे काय येतं तर बायोफार्मासिस्ट किंवा जे बायोटेक्नॉलॉजी वगैरे तुम्ही ऐकलं असतील शब्द ऐकलेत का? येस मॅम. हा मग बायोटेक्नॉलॉजी मध्ये जे काही रिसर्च वर्क असतं किंवा जे काही रिसर्चर काम करतात त्यांना बायोफार्मासिस्ट म्हणतात. मग ते कुठं काम करतात तर क्लिनिकल बायोलॉजी मध्ये काम करतात. म्हणजे बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय तर आपण एखादा प्रोडक्ट असेल किंवा एखादं ड्रग असेल ते मोठ्या फॉर्म मध्ये किंवा बल्क फॉर्म मधून आपल्याला जर न्यूक्लिअर फॉर्म मध्ये करायचं असेल किंवा छोट्या फॉर्म मध्ये करायचं असेल मग ते बायोटेक्नॉलॉजी किंवा नॅनो टेक्नॉलॉजी आपण शब्द ऐकलेत. मग ही जी टेक्नॉलॉजी आहे मग तिथं जे काम करणारे लोक आहेत तर ते काय काम त्यांना काय म्हणायचं तर बायोफार्मासिस्ट. जी आता नवीन टेक्नॉलॉजी निघाली की नॅनो टेक्नॉलॉजी वगैरे किंवा आपण दुसऱ्या फील्डमध्ये बघितले नॅनो टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी हे आपण शब्द ऐकलेत, मग त्यामध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यांना बायोफार्मासिस्ट म्हणतात. समजलं का? Yes. हे टेक्नॉलॉजीवर काम करतात पूर्ण ड्रगचं डिझाईन वगैरे. किंवा आपण आता बघतो एखादा ड्रग मार्केटमध्ये यायच्या आधी त्याचे पूर्ण रिसर्च होतो, मग त्याचं डिझाईन कसं आहे, मेडिकल कोडिंग वगैरे हे पण आहेत किंवा ड्रगचं डिझाईन. मग ते काय करतात मॉलिक्युलर फॉर्म्युला वगैरे एकत्र करून आधी कम्प्युटर बेसवर त्याचं स्ट्रक्चर तयार करतात ड्रगचं आणि त्याच्यावर स्टडी स्टार्ट करतात. कम्प्युटर बेस्ड नॉलेज जे असतं किंवा टेक्नॉलॉजी आहे कम्प्युटर बेस्ड
ते त्यामध्ये ऍप्लिकेशन असतंय कोणतं तरी, मला नाव ऍक्च्युअली नाही माहिती त्या ऍप्लिकेशनचं. मग त्या ऍप्लिकेशन मध्ये आपण जे मॉलिक्युल आपल्या ड्रगचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर वेट जर आपण टाकलं तर ते पूर्ण हिस्ट्री दाखवतं की तो ड्रग काय करू शकतो, मग त्याचं काय स्ट्रक्चर आहे, मग हे पूर्ण स्टडी तो माहिती. कुणाचा माईक ऑन आहे? अरे स्क्रीन दिसते का तुम्हाला? नो मॅम. ओके वेट. आता दिसते का? येस मॅम. हा ओके. समजलं का बायोटेक्नॉलॉजी मध्ये बायोफार्मासिस्ट मध्ये काय येतं? तर ही पूर्ण वेगळी टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये ड्रग डिझाईन वगैरे एखाद्या ऍप्लिकेशन मध्ये करू शकतो. त्याचं स्ट्रक्चर वगैरे आपण जर इमॅजिनरी फॉर्म मध्ये जर करायचं असेल किंवा त्याचा स्टडी करायचा असेल तर ते बायोफार्मासिस्ट करतात, ड्रगचं डिझाईन वगैरे. समजलं का? समजलं का बायोफार्मासिस्ट म्हणजे काय? येस मॅम. हा ठीक आहे. देन हे आपलं पूर्ण झालं. मी तुम्हाला सांगत होते की आपल्या सिलेबस मध्ये काय आहे. तर फर्स्ट आपल्याला सिलेबस मध्ये काय काय होतं फर्स्ट चॅप्टर मध्ये, तर हिस्ट्री ऑफ अ फार्मसी प्रोफेशन इन इंडिया इन रिलेशन टू द फार्मसी एज्युकेशन. मग फार्मसी एज्युकेशन मध्ये आपण जे बघितलं की त्याची हिस्ट्री बघितली पूर्ण, देन त्याचं कोणत्या कोण कसं स्टार्ट झालं फार्मसी एज्युकेशन हे आपण सगळं बघितलं. देन हिस्ट्री ऑफ अ प्रोफेशन फार्मसी प्रोफेशन इन रिलेशन टू द इंडस्ट्री. मग इंडस्ट्रीमध्ये काय हिस्ट्री आहे किंवा काय आहे त्याचं इंडस्ट्रीमध्ये, इंडस्ट्री कशी तयार झाली इंडियामध्ये, मग त्याचा आपण स्टडी केला पूर्ण ह्या स्लाइड्स मध्ये. इंडस्ट्री कशी आली, मग फार्मसिस्ट म्हणजे काय, मग फार्मसिस्टचे रोल हे आपण आता बघितले. नंतर हिस्ट्री ऑफ फार्मसी प्रोफेशन इन रिलेशन टू द इंडस्ट्री आपण बघितलं ह्या स्लाइड मध्ये. आणि इन फार्मसी प्रॅक्टिस हिस्ट्री ऑफ अ प्रोफेशन इन अ फार्मसी प्रॅक्टिस हे आपण ह्या स्लाइड पासून बघत होतो. मग त्यानंतर आपण फार्मसी प्रॅक्टिस चे रोल किंवा फार्मसिस्टचे रोल काय आहेत हे आपण बघितले. हा पॉइंट आपला इथं कव्हर झाला ह्या स्लाइड पर्यंत. आणि नंतर आपण काय बघणार आहे तर फार्मसी प्रोफेशनल असोसिएशन. मग ह्यात आपण काय काय बघतोय, दोन मिनिटं थांबा. तर ह्यात ऑर्गनायझेशन आहेत. मग ह्याच्यात काय आहे तर बॉडी ऑफ अ पर्सन एंगेज्ड इन द सेम प्रोफेशन, म्हणजे आपले जे फार्मसी प्रोफेशन आहे त्याच्यामध्ये ज्या बॉडी इन्वॉल्व आहेत, म्हणजे ज्या असोसिएशन इन्वॉल्व आहेत त्यांची आपण माहिती घेऊयात. आता ही खूप मोठी प्रॅक्टिस आहे किंवा फार्मसी प्रोफेशन हे फक्त आपण म्हणतो की फार्मसी प्रोफेशन. मग त्यामध्ये कोणत्या कोणत्या बॉडीज इन्वॉल्व आहेत किंवा कोणते कोणते असोसिएशन इन्वॉल्व आहेत त्याचा स्टडी आपण आता करणार आहोत. मग ह्याच्यात काय काय येतं तर बॉडी ऑफ अ पर्सन एंगेज्ड इन अ सेम प्रोफेशन, म्हणजे एकाच प्रोफेशनमध्ये ज्या बॉडी काम करतात किंवा जे असोसिएशन काम करतं ते कशासाठी करतं, तर फ्रॉम्ड युजली टू कंट्रोल एंट्री इन टू द प्रोफेशन, मेंटेन स्टँडर्ड्स अँड रिप्रेझेंट द प्रोफेशन इन डिस्कशन विथ अदर बॉडी. म्हणजे आता हे जे बॉडी एंगेज आहेत
प्रोफेशन मध्ये आपल्या मग ते काय काम करतात फ्रॉम द युजुअली टू कंट्रोल एंट्री इन टू द प्रोफेशन जे आपल्या प्रोफेशन मध्ये नवीन एंटर होणार आहेत जे पर्सन आहेत किंवा जे बॉडी आहेत किंवा जे आपल्या फार्मसी प्रोफेशन मध्ये न्यू एंटर होत आहेत त्यांच्यावर कंट्रोल ठेवण्याचं काम करायचं देन मेंटेन स्टँडर्ड त्यांचा स्टँडर्ड मेंटेन करायचा आणि देन काय करायचं तर रिप्रेझेंट द प्रोफेश आपलं जे फार्मसी प्रोफेशन आहे ते दुसऱ्या एखाद्या बॉडीमध्ये किंवा रिप्रेझेंट द प्रोफेशन इन डिस्कशन विथ द अदर बॉडी जर एखादी आता फार्मसी प्रोफेशन सोडून जी दुसरी बॉडी आहे किंवा जे गव्हर्नमेंट आहे आपला हायर गव्हर्नमेंट आहे तर त्यांना आपण आपले जे प्रोफेशन आहे किंवा आपल्यामध्ये जे काम चालतं ते त्यांच्या सोबत डिस्कस करायचं हे काम कोण बघतं तर फार्मसी असोसिएशन बघते मग फार्मसी असोसिएशन मध्ये कोणत्या कोणत्या जे रेग्युलेशन येतात किंवा कोणत्या कोणत्या बॉडी येत आहेत किंवा जे कोणते कोणते घटक येत आहेत बॉडी म्हणजे काय तर एखादा घटक किंवा एखादी ब्रांच असते ती येते मग त्याच्यामध्ये काय काय येतं तर आपण वन बाय वन बघूयात फर्स्ट काय आहे तर इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन 1939 मग इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन जे आहे ही जी एक संस्था आहे किंवा हे असोसिएशन आहे ते काय आहे तर अन ओल्डेस्ट असोसिएशन ऑफ द फार्मास्युटिकल प्रोफेशन इन इंडिया ही फर्स्ट जी असोसिएशन आहे ही खूप ओल्डेस्ट असोसिएशन आहे किंवा खूप जुनी असोसिएशन आहे इंडियामधली विथ ओव्हर द 13,000 पीपल ह्यामध्ये वर्क करतात किंवा मेंबर आहेत 13,000 actively involved in the advising the government on the matters of the professional importance म्हणजे आपल्या ज्या प्रोफेशन मध्ये जे काही इम्पॉर्टन्स मटेरियल आहे किंवा इम्पॉर्टंट मॅटर आहेत ते गव्हर्नमेंटला अडवाइज करायचं की ह्या पद्धतीनं किंवा ह्या रोलनी आपण गेलं तर आपल्याला इम्प्रूव्हमेंट मिळू शकते मग ह्याच्यामध्ये किती पार्टिसिपेट इन्वॉल्व आहे तर 13,000 पार्टिसिपेंट्स इन मेंबर्स 13,000 पार्टिसिपेंट्स मेंबर्स हे इन्वॉल्व आहेत ह्या असोसिएशन मध्ये फर्स्ट असोसिएशन जी आहे मग ते काय काम करतात ॲडवायझिंग द गव्हर्नमेंट ऑन द मॅटर्स ऑफ अ प्रोफेशनल इम्पॉर्टन्स प्रोफेशनल इम्पॉर्टन्स जे आहेत त्याच्यावर गव्हर्नमेंटला ॲडवाइज करतं ही असोसिएशन म्हणजे कोणती तर इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनचं काम काय आहे तर गव्हर्नमेंटला ऍडवाइज करायचं कशासाठी तर प्रोफेशनल इम्पॉर्टन्स साठी मॅटर्स ऑन द प्रोफेशनल इम्पॉर्टन्स समजलं का ह्या फर्स्ट असोसिएशन मध्ये काय काम करतं फर्स्ट असोसिएशन यस मॅम हा मी अजून एकदा सांगते तर ही एक ओल्डेस्ट असोसिएशन आहे त्यामध्ये 13,000 मेंबर्स ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन आहे त्यांचं मग ते काय करतं ही असोसिएशन काय तयार केली तर टू ॲडवाइजिंग द गव्हर्नमेंट ऑन द प्रोफेशनल इम्पॉर्टन्स म्हणजे आपल्या प्रोफेशनलचे जे इम्पॉर्टन्स आहेत किंवा आपल्या प्रोफेशनल अजून काय लागतं किंवा काय गरजेचं आहे ह्याच्यावर ऍडवाइस करायचं कुणाला तर गव्हर्नमेंटला ऍडवाइस करण्याचं काम कोण करतं इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन ती कधी तयार झाली तर 1939 मध्ये देन आता सेकंड असोसिएशन काय आहे तर ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट मग ही जी केमिस्ट अँड ड्रगिस्टची मी तुम्हाला काय सांगितलं होतं केमिस्ट अँड ड्रगिस्ट म्हणजे कोण आठवतंय फार्मसिस्ट हा मग ऑल इंडिया असोसिएशन ऑफ अ केमिस्ट अँड ड्रगिस्ट ही जी ऑर्गनायझेशन आहे तर यात फक्त केमिस्ट आणि ड्रगिस्ट म्हणजे फार्मसिस्ट रोल प्ले करतात मग ह्याच्यात काय येतं इट हॅज रिटेल अँड होलसेल फार्मसिस्ट ऍज इट मेंबर्स अँड हे कुठं मेंबर्स असतात म्हणजे रिटेल अँड होलसेल फार्मसिस्ट
ह्यामध्ये मेंबर असतात मग ते कुठून असतात तर हॅज इट ऑफिसेस ऍट तालुका म्हणजे ह्याचे जे ऑफिस असतात ते कुठे असतात तर तालुका डिस्ट्रिक्ट अँड स्टेट लेवल विथ द नेम ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशन म्हणजे ह्या असोसिएशन मध्ये काय येतात तर ड्रगिस्ट अँड केमिस्ट येतात ते कुठले तर तालुका डिस्ट्रिक्ट अँड स्टेट लेवल ह्या मधून जे ड्रगिस्ट अँड केमिस्ट ची निवड झालेली आहे त्या ते फार्मसिस्ट ह्या कमिटी मध्ये येतात मग ते कुठून म्हणजे ते कुठले असतात किंवा त्यांचं ग्राउंड लेवल काय आहे तर ते होलसेल आणि रिटेल फार्मसिस्ट आहेत. समजलं का ह्यात काय आहे? हे होलसेल आणि रिटेल फार्मसिस्ट मेंबर असतात ह्या ऑर्गनायझेशनचे. ते कुठून असतात तर ग्राउंड लेवल पासून म्हणजे तालुका डिस्ट्रिक्ट आणि स्टेट लेवल ह्या तीन लेवल मध्ये मधले जे ड्रगिस्ट अँड केमिस्ट असतात तर हे मेंबर्स ह्या ऑर्गनायझेशन मध्ये असतात. समजलं का? यस मॅम. ठीक आहे. आता मला मी जे आता दोन सांगितले असोसिएशन ह्याच मला कोण सांगू शकेल का त्यामध्ये काय येतं? सांगू शकेल का? बॉईज मध्ये सांगा कोणीतरी. मी जे आता दोन असोसिएशन सांगितले ड्रगिस्ट अँड केमिस्ट ऑर्गनायझेशन आणि फार्मास्युटिकल असोसिएशन ह्यामध्ये काय रोल आहे मी आता तुम्हाला सांगितलं. सांगू शकते कोण? मॅम मी. हा सांगा. ऑल हे इंडिया फार्मास्युटिकल असोसिएशन मध्ये 13,000 हे फार्मास आहेत मेंबर्स आहेत त्यामध्ये. त्यामध्ये हे कराय त्यामध्ये ना गव्हर्नमेंटला ऍडवाइज करायची असते कशासाठी. फार्मासिस्ट ऍडवाइज करतात गव्हर्नमेंटला. ह्यामध्ये फार्मासिस्ट नाही देणार. मग फार्मास्युटिकल असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे ही आपली जुनी असोसिएशन आहे पण ह्याच्यामध्ये जे मेंबर्स ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतात ते फार्मसिस्टच्या वरचे असतात. म्हणजे ह्यांची कमिटी आहे ती फार्मसिस्ट नाहीयेत. फार्मसिस्ट कुठे येतात तर ड्रगिस्ट अँड केमिस्ट मध्ये हे फार्मसिस्ट येतात. हे आहेत फार्मसिस्ट पण ह्यांच्यात पण अजून जे हायर रोल मध्ये प्ले करतात किंवा जे फार्मसिस्ट पेक्षा जे हायर आहेत किंवा DI वगैरे किंवा अजून जे गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत हे त्या असोसिएशन मध्ये येतात. ओके हा तुम्ही बरोबर सांगितलं. आता जे फार्मास्युटिकल असोसिएशन म्हणून तुम्ही सांगितलं ना ते बरोबर आहे. गव्हर्नमेंटला ऍडवाइस करतात. आणि देन सेकंड मध्ये ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट मध्ये तालुका लेवलला असते ऑफिस त्यांचं आणि त्यामध्ये तालुका डिस्ट्रिक्ट अँड स्टेट म्हणजे तीन आणि त्यामध्ये ड्रगिस्ट आणि केमिस्ट म्हणजे फार्मासिस्ट असतात त्यामध्ये. बरोबर. ठीक आहे. ठीक आहे. त्यामध्ये रिटेल आणि होलसेल जे फार्मासिस्ट आहेत ते इन्वॉल्व असतात. देन आता थर्ड बघूयात आपण इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन मुंबई 1961. मग ह्यामध्ये काय येतं तर ह्याचा फुल शॉर्ट फॉर्म काय आहे IDMA म्हणजे इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरर असोसिएशन. ह्याच्यामध्ये 1000 IDMA हॅज ओव्हर 1000 लार्ज इंडियन लार्ज मीडियम आणि स्मॉल इंडस्ट्रीज. म्हणजे ह्यामध्ये 1000 इंडियन लार्ज मीडियम अँड स्मॉल इंडस्ट्री 1000 लार्ज स्मॉल आणि मीडियम इंडस्ट्री जे आहे ते इन्वॉल्व असतात. मग अँड द स्टेट बोर्ड्स अँड विच एस्टॅब्लिश्ड टू प्रोव्हाइड द सेफ इफिकियस अफोर्डेबल क्वालिटी ऑफ अ मेडिसिन. ह्या ऑर्गनायझेशन मध्ये काय असतं तर
1000 म्हणजे 1000 लार्ज मीडियम आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री जे आहेत जे आपल्या इंडियामध्ये वर्क करतात जे इंडस्ट्री आहेत अँड स्टेट बोर्ड्स म्हणजे आपल्या इंडियामध्ये वर्क होणारे स्टेट बोर्ड्स आणि जे लार्ज मीडियम आणि स्मॉल साईजच्या जे इंडस्ट्री आहेत ते त्याचे मेंबर्स इथं असतात म्हणजे थर्ड असोसिएशन मध्ये ते मेंबर्स असतात. मग ते कशासाठी एस्टॅब्लिश झालं तर टू प्रोव्हाइड सेफ इफिकियस इफिशियस आणि अफोर्डेबल क्वालिटी मेडिसिन म्हणजे लोकांपर्यंत सेफ मेडिकेशन पोहोचवण्यासाठी इफिकियस म्हणजे त्या इफेक्टिव्हनी म्हणजे ज्या इफेक्टिव्हनी आपण ड्रग बनवले त्या इफेक्टिव्हनी मेडिसिन्स त्यांच्यापर्यंत जायला पाहिजेत. मग ते जाण्यासाठी आणि अफोर्डेबल म्हणजे लोकांना परवडेल अशा किमतीमध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे ऑर्गनायझेशन वर्क करतं तर ते ऑर्गनायझेशन कोणतं तर इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरर असोसिएशन मुंबई. मुंबई इथं तयार झालं हे असोसिएशन. ते काम काय करतं तर लोकांपर्यंत सेफ इफिकियस आणि अफोर्डेबल म्हणजे सेफ मेडिकेशन इफिकियस मेडिकेशन इफेक्टिव्ह कुणाचा माईक ऑन आहे सेफ इफिकियस अँड अफोर्डेबल म्हणजे लोकांपर्यंत सेफ आणि इफिकियस आणि अफोर्डेबल म्हणजे ज्यांना परवडेल अशी लोकांना परवडेल अशी मेडिकेशन त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोण काम करत तर इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरर असोसिएशन मुंबईमध्ये तयार झाली 1961 मध्ये. समजलं का? येस मॅम. त्यामध्ये कोणते बॉडीज इन्वॉल्व्ह आहेत तर लार्ज मीडियम आणि स्मॉल स्केल जे इंडस्ट्री आहेत आपल्या इंडियामध्ये त्यांच्यामधले ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत ते पार्टिसिपेशन आहे ह्याच्यात म्हणजे त्यांचं पार्टिसिपेशन आहे ह्या असोसिएशन मध्ये. देन ऑल इंडिया कॉस्मेटिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन. एक मिनिट. ऑल इंडिया कॉस्मेटिक्स मॅन्युफॅक्चरर असोसिएशन 1964 मध्ये एस्टॅब्लिश झाली. मग त्यामध्ये काय येतं तर इट हॅज ओनली कॉस्मेटिक असोसिएशन म्हणजे ह्यामध्ये फक्त कॉस्मेटिक येतात. कॉस्मेटिक्स म्हणजे काय आपण बघितलं की म्हणजे लोशन वगैरे आहेत किंवा क्रीम्स आहेत फक्त जे कॉस्मेटिक प्रोडक्ट आहेत त्यांचं असोसिएशन असतं हे पूर्ण वेगळं आहे. ह्यामध्ये ड्रग असोसिएशन नाहीत येणार किंवा ड्रग वगैरे काहीच नाहीत येणार ह्याच्यात मध्ये फक्त कॉस्मेटिक्स येणार. इट इज द ओनली कॉस्मेटिक असोसिएशन दॅट प्रमोट्स अँड प्रोटेक्ट द स्मॉल स्केल्स कॉस्मेटिक इंडस्ट्री इन इंडिया. म्हणजे ह्या असोसिएशन मध्ये काय येतं कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरर असोसिएशन मध्ये हे फक्त कॉस्मेटिक्स वर वर्क करतं. ह्यामध्ये काय येतं हे असोसिएशन काय करतं प्रमोट अँड प्रोटेक्ट म्हणजे प्रमोट म्हणजे त्यांना उत्साह देतं किंवा स्मॉल इंडस्ट्री आहेत किंवा स्मॉल स्केल इंडस्ट्री आहेत कॉस्मेटिक्सच्या त्यांना प्रोटेक्ट करायचं काम आणि त्यांना पुढे नेण्याचं काम कोण करतं तर ऑल इंडिया असोसिएशन. ऑल इंडिया कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरर असोसिएशन ह्याचं काम काय आहे तर जे स्मॉल स्केल इंडस्ट्री आहेत इंडियामध्ये कॉस्मेटिक्सच्या त्यांना प्रमोट करायचं आणि प्रोटेक्ट करायचं काम हे करतं. देन असोसिएशन ऑफ अ फार्मसी टीचर्स इन इंडिया बेंगलुरु. मॅम हा आय हॅव अ क्वेश्चन दॅट ऑल इंडिया कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरर असोसिएशन इज वेअर इट इज. आय डोंट नो वेअर इट इज और म्हणजे ते कुठं आहे ते आता मला माहित नाहीये पण मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये सांगते ऑल इंडिया असोसिएशन कुठं आहे कॉस्मेटिकच. ब्रांच म्हणजे हे तालुका लेवलला ते कसं असतं? नाही नाही हे पूर्ण गव्हर्नमेंट इंडियामध्ये आहे होल इंडियामध्ये हे वर्क करतं. ठीक आहे.
हाँ म्हणजे ऍक्च्युअली त्याचं हेड ऑफिस किंवा जे हेडक्वार्टर आहे त्यांचं ते मला माहित नाहीये कुठे, पण हे पूर्ण इंडियामध्ये वर्क करतं. ऑल इंडिया कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरर असोसिएशन पूर्ण इंडियामध्ये वर्क करतं आणि आपल्या इंडियातल्या ज्या कॉस्मेटिक फक्त कॉस्मेटिक जे प्रोडक्शन आहे किंवा कॉस्मेटिक प्रोडक्ट प्रोड्यूस करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावर रेग्युलेशन करतं हे. समजलं का? येस मॅम. हा ओके. देन असोसिएशन ऑफ अ फार्मसी टीचर इन इंडिया, बेंगलुरू मध्ये आहे ही असोसिएशन. 1966 मध्ये तयार झाली. मग ह्या असोसिएशन अंडर काय येतं? इट इज अन असोसिएशन फाउंडिंग फॉर क्रिएटिंग बेटर इंटर कम्युनिकेशन अँड प्रमोशन ऑफ एक्सलन्स इन अ फार्मसी एज्युकेशन. हे काय काम करतं? तर ह्यामध्ये जे फार्मसी टीचर असतात किंवा जे फार्मसी रिसर्चर आणि टीचर असतात त्यांचं हे असोसिएशन आहे. मग ते काय करतं तर बेटर इंटर कम्युनिकेशन म्हणजे कम्युनिकेट करतं टू प्रमोट अँड प्रमोट प्रमोशन ऑफ एक्सलन्स इन अ फार्मसी एज्युकेशन. फार्मसी एज्युकेशन मध्ये अजून काही आपल्याला पाहिजे किंवा हे आपल्याला गरजेचं नाहीये फार्मसी एज्युकेशन मध्ये, किंवा हे आपल्याला ऍड करून पाहिजेत पॉइंट्स, हे जे कोण डिस्कस करतं किंवा कोण ठरवतं तर हे फार्मसी टीचर्स असोसिएशन आहे बेंगलुरू मध्ये हे रेग्युलेट करतं. काय रेग्युलेट करतं तर बेटर इंटर कम्युनिकेशन अँड प्रमोट द एक्सलन्स इन अ फार्मसी एज्युकेशन. म्हणजे फार्मसी एज्युकेशन मध्ये अजून काही आपल्याला ऍड करता येईल किंवा एखादा पॉइंट किंवा एखादं प्रोजेक्ट आहे ते इम्प्लिमेंट करण्यासाठी काय असेल किंवा त्याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस हे कोण डिस्कस करतं तर हे असोसिएशन ऑफ अ फार्मसी टीचर इन इंडिया. देन 6 पॉइंट काय आहे तर आपलं लेक्चर संपलंय का? म्हणजे टाइम अप झालाय? येस मॅम. येस मॅम. ओके, आय विल टेक प्रेझेंटी अँड देन नेक्स्ट टीचर विल कंटिन्यू. हे मला ऍक्च्युली संपवायचं होतं आज, पण ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर कोणाचं आहे तुमचं? महामुनी मॅडमचं. ओके. चॅप्टर संपला का मॅम इथे? नाही, अजून आहे आपला चॅप्टर, संपला नाहीये. महामुनी मॅडम, आर यू देअर? येस. ओके, आय विल होस्ट यू. नाऊ यू आर होस्ट. ओके.